नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव केंद्रे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी आज एक मस्तपैकी सरकारी नोकरीबद्दलची खुश खबर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करायची, काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की महाराष्ट्रातली नोकरी केली तर घर की मुर्गी दाल बरोबर सगळं इथल्या इथं भेटत असतं. तुम्हाला मी आजची जी काही खुश खबर घेऊन आलेलो आहे ती दोन्ही शासनाची नोकरी आहे, म्हणजे जे काही महामेट्रो आहे किंवा जे पुणे मेट्रो आहे याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचंही मिळून जॉईंट व्हेंचर आहे, याच्यामध्ये रिक्रुटमेंट शासनाने काढलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज आहेत, कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सीज आहेत, सोबत इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल किंवा त्यामध्ये पगार पाणी किती भेटल, ईच अँड एव्हरीथिंग या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं एक ट्रेंड बनलं आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा एक मानसिकता बनलेली आहे की जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेतली तर MSEB मध्ये नोकरी लागली म्हणजे लाईफ झिंगा लागला. पण मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून सांगतो की माझे विद्यार्थी मुंबई मेट्रोमध्ये सुद्धा भरपूर लागलेले आहेत. तुम्ही ते टेलिग्राम चॅनलमध्ये पाहिलं असेल, विथ प्रूफ फोटो टाकलेले. जेव्हा जेव्हा निकाल आले ना महाराष्ट्रातले टेक्निकलचे, तेव्हा तेव्हा तुम्ही त्या त्या डेट्स बघा टेलिग्रामच्या, तुम्हाला ते पाहता येईल. विथ सोबत तुम्हाला जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन त्या ठिकाणून भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा अनुभव हा आहे की जे विद्यार्थी प्रॉपर वेनं मार्गदर्शन घेऊन अभ्यास करतील ना, त्यांना मेट्रोमध्ये नोकरी लागते. हा माझा स्वतःचा आणलेल्या रिझल्ट्समधून असलेला अनुभव आहे. मित्रांनो, मग तुम्हाला आता काय करायचंय की ज्या पुणे मेट्रोच्या जागा आलेल्या आहेत, तुम्ही जर एलिजिबल असाल तर 100% तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि व्यवस्थितरित्या मार्गदर्शन घेऊन पुढं अभ्यास करायचा आहे. आज परिस्थिती काय झाली बरं, करोना आल्यापासून प्रायव्हेटमध्ये असंख्य विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर काही प्रायव्हेटमध्ये आणखी असे नियम किंवा लॉज किंवा कायदे काढण्यात आले की प्रायव्हेटमध्ये जरी तुम्ही परमनंट नोकरीला असाल तरी शासन तुम्हाला, शासनाने कायदा काढला की तुम्हाला ते काढू शकते कंपनी, म्हणजे तिथं जॉब सिक्युरिटीचा भरपूर मोठा इश्यू झाला. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खूप चांगल्या पद्धतीनं आयुष्य व्यवस्थितरित्या जेवढं तुम्ही मेहनत केलेले आहे इंजिनिअरिंगला किंवा जे गावाकडे किंवा इकडं तिकडं आपलं नाव झालं असतं, बघा इंजिनियर आहे, इंजिनियर आहे, इंजिनियर आहे, ते जर ओरिजिनल मानसन्मानाचं नाव तुमच्या आईवडिलांचा मानसन्मान वाढवायचा असेल तर तुम्हाला व्यवस्थितरित्या सरकारी नोकरी असणं खूप जास्त गरजेचं असतं. मग मित्रांनो, आजची जे काही व्हिडिओचा कंटेंट आहे ते म्हणजे पुणे मेट्रोची रिक्रुटमेंट. बघा पुणे मेट्रोच्या आलेल्या जागा. आता या पुणे मेट्रोमध्ये किंवा पुढं चालून आपले नागपूर मेट्रो आहे, सध्या तरी आपण ज्या जागा आलेल्या आहेत त्याच्यावरती फोकस करूयात. एक्झॅक्टली कोणत्या जागा आहेत, कोण फॉर्म भरू शकतं, किती एजचा क्रायटेरिया असलं पाहिजे, ईच अँड एव्हरीथिंग, पगार पाणी काय आहे, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता कम्प्लीट करून देणार आहे. मित्रांनो, MSEB, BMC तसेच मुंबई मेट्रो मागील झालेल्या गोष्टी त्या सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल आम्ही आणलेला आहे, आमच्या टीमनं आणलेला आहे आणि त्याच्या प्रूफसहित गोष्टीसुद्धा तुम्हाला बोलता पाहता येतील या गोष्टी सांगतो. आणि आपणास आता काय करायचं आहे की पुढच्या स्लाईडवरती जायचं आहे. बघा आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, पेमेंटची स्केल दिलेली, त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, त्यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, सोबत त्या विद्यार्थ्याचं वय काय असलं पाहिजे आणि रिक्वायरमेंट ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज. मित्रांनो, जे विद्यार्थी हे फॉर्म भरणार आहेत ना, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला वाचता आलं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, ही मात्र एक रिक्वायरमेंट आहे. मग आता बघा, पहिली जी पोस्ट आहे त्याचं नाव आहे स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रेन कंट्रोलर, याच्यासाठीची पगाराची स्केल या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, इकडचं जर मेट्रोचं पगार आणि लाईफस्टाईल जर बघितली तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की इतकं जर पगार भेटत असेल तर मस्त लाईफ आहे ना. कदाचित प्रायव्हेटमध्ये इतकं वर्षाला भेटत असेल, किती दिवसाला भेटत असेल, वर्षाला. सुरुवातीच्या काळात कमी पेमेंट असू शकतं, ट्रेनिंग पिरियड आहे तोपर्यंत, पुन्हा तुमचं इकडं पगार वाढ झपाट्यानं होत असतं.
त्यानंतर अलाउन्सेस जे असतात ते मेट्रो सिटीत राहायचं या हिशोबाने शासनानं त्या ठिकाणी अलाउन्सेस सुद्धा दिलेले असतात. तर अशा पद्धतीने पगार आहे. स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रेन कंट्रोलर याच्यामध्ये टोटल जागा आहेत 56 जागा आलेल्या आहेत. अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ओपन कॅटेगरी, जनरल हा या ठिकाणी शब्द प्रयोग केला जातो ओपन कॅटेगरी, तर या विद्यार्थ्यांसाठी 27 जागा आहेत. एस सी साठी स्पेशल रिझर्व 5 जागा आहेत. त्यानंतर एस टी साठी 4 जागा आहेत. ओबीसी साठी 15 जागा आहेत. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन किंवा जे स्टुडंट आर्थिकदृष्ट्या हे आहेत मागासलेले अशा विद्यार्थ्यांना 5 जागा या ठिकाणी स्पेशल दिलेल्या आहेत. या आहेत द नंबर ऑफ वॅकन्सीज इन्क्लुडिंग रिझर्व कॅटेगरीज. यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, म्हणजे आपलं जर काय शिक्षण झालेलं आहे याच्यावरती ही नोकरी असते. तर 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे, याचा अर्थ तुमच्याकडे पॉली झालेलं पाहिजे. काय आहे त्याच्यामध्ये, पॉली झालेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या ब्रँचसाठी हे आहे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या ब्रँचेससाठी किंवा या ब्रँचेसमधून जर तुमचं पॉलिटेक्निक झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ज्याच्यात तुमची पगार इतकी आहे. सर वय काय असेल सांगा बरं, तर ह्याच्यामध्ये एज ऑन क्लोजिंग डेट दिलेलं आहे. व्हॉट इज क्लोजिंग डेट, क्लोजिंग डेटचा अर्थ काय असतो की जो फॉर्म भरण्याचा लास्टचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी किती वय पाहिजे, तर ते 18 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 28 वर्ष पाहिजे. हे तुमचं झालं एज ऑन क्लोजिंग डेट. आणि इकडं रिक्वायरमेंट दिलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे. यानंतर बघा आता पुढची पोस्ट काय आहे बघा, सेक्शन इंजिनियर, त्याच्यात इलेक्ट्रिकलच्या जागा आहेत. इथं पगारपाने दिलेलं आहे 40 ते 25 लाख. काय रेंज दिलेली, 40 ते 25 लाख, म्हणजे हे पुढं पुढं गेल्यानंतरचं पगार असतं. हे सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सेक्शन इंजिनियरला 50-40 हजारापर्यंत पगार भेटते ट्रेनी पिरियडमध्ये. नंतर तुमचे ज्यावेळेस जॉईनिंग होते ना एक्झॅक्टली प्रोबेशनरी पिरियड संपल्यानंतर, त्यावेळेस तुम्हाला अलाउन्सेस वगैरे भरपूर भेटून खूप चांगला पगार मेट्रो देत असतं. या ठिकाणी सेक्शन इंजिनियरच्या इलेक्ट्रिकलसाठी असलेल्या जागा आहेत बघा टोटल 4 जागा. ह्याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन ज्याला आपण म्हणतो तिथं 3 जागा आहेत आणि ओबीसीला 1 जागा आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, 4 इयर्स इंजिनिअरिंग डिग्री इन इलेक्ट्रिकल ब्रँच फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. आता ज्यावेळेस हे शब्द विद्यार्थी गव्हर्नमेंट वाचतात ना, बरेच प्रायव्हेट कॉलेजचे विद्यार्थी मला फोन करतात आणि म्हणतात सर फक्त त्या जागा गव्हर्नमेंट कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना आहेत. अजिबात तसं नाही. ह्याचा अर्थ काय सांगतो बघा, की गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचा अर्थ तुम्ही जर विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजचे असले तरी ती जी युनिव्हर्सिटी असते ना ती शासनाची असते. म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल, तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येत असतो. हे गव्हर्नमेंट कॉलेज असा अर्थ नसतो. युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंटनं रिकग्नाइज केलेली पाहिजे असा मिनिंग आहे. ऑलमोस्ट सगळेच प्रायव्हेट कॉलेज तसेच असतात, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकजण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. पुन्हा वय तेवढंच 18 ते 28 वर्ष पाहिजे आणि मराठी लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे, हे मात्र कंपल्सरी या ठिकाणी केलेलं आहे. नेक्स्ट बघा, सेम पोस्ट आहे सेक्शन इंजिनियरची. या ठिकाणी फक्त ही जी पोस्ट आहे ती आय टी साठी, पगारपाणी तेवढंच, 1 जागा आहे आणि ती जागा आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी. बघा त्याच्यामध्ये सुद्धा 4 वर्षाची इंजिनिअरिंग आय टीमध्ये कंप्लीट झालेले पाहिजे, कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये कंप्लीट झालेले पाहिजे. कुठून, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट कॉलेज असो, थोडक्यात रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असा शब्द वापरतो. पुन्हा वय तेवढंच आणि मराठी आली पाहिजे. त्यानंतर पुढची जागा आहे सेक्शन इंजिनियर, ते जागा आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी. कोणासाठी ती जागा, इलेक्ट्रॉनिक्ससाठी. आणि त्या अशा किती वॅकन्सीज आहेत, तर टोटल 5 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये 4 अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत आणि 1 आहे ओबीसीसाठी. इथंसुद्धा पुन्हा तेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचमधून तुमची 4 वर्षाची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली पाहिजे. मग आता बरेच विद्यार्थी म्हणताल सर आम्ही जर पॉलिटेक्निक कंप्लीट केलेलं आहे
त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट सेकंड इयरला गेलोत, डायरेक्ट सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर, तीनच वर्षाची इंजिनिअरिंग झाली, मग आम्ही चालतोत का? तुम्ही पळतात, काही अडचण नाही. थोडक्यात ते शब्द तसे तिथं दिलेले असतात, याचा अर्थ तुमची डिग्री झालेली आहे, तुम्हाला काहीही इश्यू नाही. ते इक्विवलंट असतं, पॉली प्लस तीन वर्षाची इंजिनिअरिंग म्हणजे चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या इक्विवलंट असतं, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच पद्धतीनं पुढची पोस्ट आहे सेक्शन इंजिनियर, मेकॅनिकलसाठी आहे ती पोस्ट, एकच जागा आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी. पुन्हा मेकॅनिकलमध्ये तुमचं बीई किंवा बीटेक असं म्हणू शकतात, बीई ऑब्लिक बीटेक कम्प्लीट झालेलं पाहिजे आणि त्यालासुद्धा मराठी लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे. या पद्धतीनं ह्या जागा झाल्या. त्यानंतर आता पुढचा क्रायटेरिया बघा, पुढं काय दिलेलं आहे आणखी ह्याच्यामध्ये, ज्युनियर इंजिनियर, आता अगोदरचा होता सेक्शन इंजिनियर, हा आहे ज्युनियर इंजिनियर साहेब, यांचं पगार पाणी इकडं दिलेलं आहे. आठ जागा आहेत, त्याच्यामध्ये ओपनसाठी चार, ओबीसीसाठी दोन, एससीसाठी एक आणि ईडब्ल्यूएससाठी एक, अशा जागा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर पोस्ट म्हणलं की पॉलिटेक्निक कम्प्लीट पाहिजे. काय पाहिजे? पॉलिटेक्निक कम्प्लीट पाहिजे. 3 years इंजिनिअरिंग डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ब्रँच फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी ऑब्लिक इन्स्टिट्यूट, याचा अर्थ तोच, थोडक्यात पॉली कम्प्लीट पाहिजे. पॉलीवाले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे हे इलेक्ट्रिकलची झाली, सेम पोस्ट इलेक्ट्रॉनिक्ससाठी, सेम पोस्ट मेकॅनिकलसाठी आणि सेम पोस्ट सिव्हिलसाठी. बघा इकडं इलेक्ट्रॉनिक्ससाठी 3 जागा, अनरिझर्वसाठी 2, ओबीसीसाठी 1. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी 6 जागा, 5 अनरिझर्व, ओबीसीसाठी 1. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 2 जागा आहेत, दोन्हीच्या दोन्ही अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहेत. इथलं सुद्धा वय बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एजचा क्रायटेरिया लक्षात आला असेल, प्रत्येक ठिकाणी हा कॉलम आणि हा कॉलम कंपल्सरी जवळपास सारखा आहे. सेमच आहे, रीडिंग रायटिंग आणि स्पीकिंग मराठी जमली पाहिजे. या पद्धतीनं तुमच्या हे झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट. यानंतर नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय बघा, हे कम्प्लीट झाले आपलं. यानंतर अतिशय महत्त्वाचं की सर एक्झॅक्टली ह्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याचे फॉर्म कधी सुरू होणार आहेत, कधीपर्यंत फॉर्मची डेट आहे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगते. बघा इकडं त्याच्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन विल स्टार्ट, इकडं तुम्हाला हे दिलेले आहे वेबसाईटसुद्धा, www.punemetrorail.org या वेबसाईटवरती या लिंकवरती तुम्हाला 14 डिसेंबर 2020 10 वाजता सुरू होऊन जातील फॉर्म. ते ॲप्लिकेशन फी जे आहे तुम्हाला पे करायची, ते 14 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 आणि लास्ट डेट फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे 21 जानेवारी 2021. या ठिकाणी संध्याकाळचा टाईम दिलेला आहे, नाही दुपारी 23:59 म्हणजे 24 आणि 24 म्हणजे थोडक्यात काय असतं, रात्रीचे 12. या पद्धतीनं हे सगळं तुमचं लास्ट डेट आहे तुमच्या रजिस्ट्रेशनची 21 जानेवारी 2021. बघा आता नेक्स्ट आहे याच्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मेट्रोच्या पोस्ट असतात ना, याच्यासाठी तुमचं एक मेडिकल होत असतं. या मेडिकलमध्ये काही स्टँडर्ड दिलेले आहेत, याच्या रिलेटेड जर तुम्ही इंटरनेटवरती गुगल जर केलं ना की मेडिकल स्टँडर्ड A1 काय असतं, मेडिकल स्टँडर्ड A3 काय असतं, हे तुम्हाला गुगलवरती सुद्धा डिटेलमध्ये माहिती भेटेलच. तरी पण काही अडचण असेल तर तुमच्या रिस्पेक्टिव्ह ओळखीमधले कोणी ना कोणी डॉक्टर्स असतील, त्यांना जर हे सांगितलं तर ते एकदम तुम्हाला क्लिअर करतील, तुम्ही वाचलं तरी ते कळेल, इतकं काही जास्त अवघड नसतं. तर हे मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा प्रत्येक पोस्टला तुमची होणार आहे, या पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे. यानंतर बघा आता पुढची गोष्ट, यानंतर अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट येतोय की सर जे एज वाला क्रायटेरिया आहे
तो सगळ्यांसाठी सारखा कसं काय? आतापर्यंत जे आपण पाहिलं ना त्याच्यामध्ये काय दिलं होतं, 18 ते 28 वर्ष, 18 ते 28 वर्ष, याचा अर्थ मिनिमम एज किती पाहिजे, कमीत कमी वय पाहिजे तुमचं 18 वर्ष, जास्तीत जास्त पाहिजे 28 वर्षे. हे सरसकट आपण सगळ्या पोस्टसाठी, हे सरसकट आपण सगळ्या कास्टसाठी सुद्धा त्याच पद्धतीनं त्या कॉलममध्ये तुम्हाला दिसत होतं. मग आता बऱ्याच जणांना तिथं कन्फ्युजन झालं असेल की सर काही कॅटेगरीसाठी बाकीच्या एक्झाममध्ये तर एजचा रिलॅक्सेशनचा क्रायटेरिया असतो, मग इथं कसं काय नाही? इथं सुद्धा आहे, फक्त तो सेपरेट एका स्लाईडवरती आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. बघा इकडं काय आहे हा क्रायटेरिया, रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट. याचा अर्थ काय, अप्पर एज लिमिटचा अर्थ काय, 28 वर्ष जी अप्पर एज लिमिट दिलेली ना प्रत्येक पोस्टसाठी, त्याच्या वरती कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, वयाची काहीतरी तिथं सूट दिलेली आहे. काय काय बघा, ह्याच्यामध्ये SC म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, त्यानंतर ST, एक आहे SC/ST, याच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. याचा अर्थ काय, पहिलं किती होतं अप्पर एज लिमिट 28 होतं, प्लस इकडचे जर 5 केले तर किती येतं ह्याचं उत्तर, तर 33 वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, अप्पर एज लिमिट किती पाहिजे त्यांचं 33, कोणत्या कॅटेगरीसाठी, SC आणि ST कॅटेगरीसाठी, तर ते विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर बघा अदर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स, याचा अर्थ असतो OBC, याचा अर्थ काय असतो OBC, यांच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. मग पहिलं 28 होतं अप्पर एज लिमिट, प्लस हे 03, हे किती झालं रे 31 इयर्स, इतकं वय असलेले विद्यार्थी या कॅटेगरीचे फॉर्म भरू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आणखी ह्याच्यामध्ये म्हणतील की सर NTचं काय, त्याच्यानंतर NTA, VJNT वगैरे हे ते, तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मेट्रोचं जे काही व्हेंचर आहे ना, ते सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस स्टेट गव्हर्नमेंट, जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी सेंट्रल GST आणि स्टेट GST वाचतो, तशा पद्धतीनं सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस स्टेट गव्हर्नमेंट या दोघांचं जॉईंट व्हेंचर आहे. या दोघांचं काय आहे, जॉईंट व्हेंचर आहे. याचा अर्थ NTA, NTB, NTC, NTD हे कॅन्डिडेट सुद्धा बाय डिफॉल्ट OBC मध्ये कन्सिडर केले जात असतात. यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण तिथं जर त्याने असं काही दिलेलंच नाही की कुठल्या ह्या कॅस्टसाठी, याचा अर्थ हे विद्यार्थी सगळे कशामध्ये कन्सिडर होत असतात, तर ती अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा त्याला आपण OBC म्हणतो, याच्यामध्ये ते सगळे कन्सिडर केले जात असतात. या पद्धतीनं आपण आतापर्यंत काय काय पाहिलं, लक्षात आलं असेल तुम्हाला पोस्टचं नाव, त्या पोस्टसाठी पगार पाणी किती आहे, सॅलरी, त्याच्यानंतर पुढचा कॉलम पाहिला होता की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, काय एज्युकेशन कम्प्लीट झालेलं पाहिजे, आणि कोणत्या किती पोस्ट आहेत, टोटल नंबर ऑफ पोस्ट किती आहेत, आणि पर्टिक्युलर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी किती पोस्ट आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कम्प्लीट केल्या. तिथं कंपल्सरी काय काय गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तुम्हाला, की मराठी लँग्वेजचं नॉलेज असलं पाहिजे, इट इज रिक्वायर्ड. कशासाठी काय काय मराठी नॉलेजचं काय असलं पाहिजे, मराठीबद्दल नॉलेज म्हणजे पूर्ण तुम्हाला ग्रामरच यावा असं नाही, एक तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, आणि तुम्हाला वाचता आलं पाहिजे, एवढं जर नॉलेज असेल तर तुम्ही सगळेजण इलिजिबल आहात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता नेक्स्टवाला पोर्शन येतोय खरा, या ठिकाणी अभ्यासावाला पोर्शन आहे. यामध्ये मी आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या समजून सांगतो, ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर आपण पुढं जाऊ शकतो, किंवा थोडक्यात तुम्हाला हे फॉर्म भरायला हरकत नाही. बघा इथं काय दिसतंय, सिलेक्शन प्रोसेस फॉर स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर, जे आपण पहिल्या नंबरची पोस्ट पाहिली होती ना, त्याच्यासाठी सिलेक्शनचा क्रायटेरिया काय आहे किंवा प्रोसेस काय आहे. बघा अशा विद्यार्थ्यांना ज्यांना ती नोकरी पाहिजे, कोणती वाली नोकरी, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रेन कंट्रोलर, ही नोकरी पाहिजे, त्यांना या 4 टेस्ट क्लिअर कराव्या लागतील. त्यांना या 4 टेस्ट क्लिअर कराव्या लागणार आहेत. कोणत्या कोणत्या 4 टेस्ट आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आहे ऑनलाईन टेस्ट, ज्याला आपण CBT म्हणतो. सर हे CBT काय भानगड आहे, सी मीन्स कम्प्युटर, कम्प्युटर, बी मीन्स बेस्ट,
आणि टी मीन्स टेस्ट. जी परीक्षा सीबीटी नावाने ओळखले जाते ती एक परीक्षा आहे, ती एक त्या ठिकाणी प्रोसेस आहे. त्यानंतर या ठिकाणी सायको टेस्ट असते, बघा सायको टेस्ट. सायको टेस्टमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी दिल्या जात असतात. लहानपणी शाळेत असताना तुम्ही कधी शाळेमध्ये हे प्रयोग केले असतील. बघा ॲट अ टाईम आपण असलोत की वेगवेगळ्या अशा नंबर ऑफ वस्तू ठेवल्या जायच्या, त्या नंबर ऑफ वस्तू किती आहेत आणि कोणत्या आहेत यांचा अनुक्रमे लावा, हे अशा प्रकारचे थोडक्यात लहानपणी शाळेमध्ये वगैरे आपण पाहिलं असेल. ते पण एक सायको टेस्टचा थोडक्यात एक छोटासा प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं इकडं जे आहे फक्त मोठ्या लेवलची सायको टेस्ट असते असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा होतं काय की विद्यार्थी मेहनतीच्या जोरावरती जर एम एस सी बीची तयारी करत असतील, एस एस सीची तयारी करत असतील, किंवा बऱ्याच दिवसापासून मार्गदर्शन घेऊन जर चांगला अभ्यास केलेला असेल, तर ते विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट तर क्वालिफाय केली जाते त्या विद्यार्थ्यांकडून, पण इथं मात्र बऱ्यापैकी अडकण्याचे चान्सेस असतात. मग तुम्हाला ही तर महत्त्वाचे आहेच, सोबत सोबत तुमची सायको टेस्ट सुद्धा तितकीच जास्त महत्त्वाची आहे. त्यानंतर पी आय किंवा पर्सनल इंटरव्ह्यू याचं सुद्धा तेवढं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडक्यात ही जे असतं ना, हे तुम्हाला एकदम इन जनरल क्वेश्चन विचारले जात असतात. नेमकं थोडक्यात ह्या सायको टेस्टचा जर छान अभ्यास झाला तर तुम्ही त्या ठिकाणी ते सुद्धा टॅकल करू शकतात. हे तिसरं आहे पर्सनल इंटरव्ह्यू आणि चौथा आहे मेडिकल. आता मेडिकलची गोष्ट तुम्हाला मी सांगितली की तुम्ही गुगलवरती टाकलं तरी तुम्हाला ते मेडिकलचे स्टँडर्ड A1 काय आहे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं भेटून जातील. किंवा एखाद्या डॉक्टरला रिलेटिव्समधल्या असू द्या, ओळखीचा मित्र कोणी असेल, तर त्यांना जर ते सांगितलं किंवा दाखवलं तुम्ही की हे काय स्टँडर्ड असतं, तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला पुन्हा ते चांगलं समजून सांगतील. त्यानंतर बघा या चार टेस्ट आहेत, या चार टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंगमधला प्रकार कसा आहे ते सुद्धा तुम्हाला क्लिअर करून देतो. आता बघा ह्याच्यामध्ये 100 टेक्निकलचे क्वेश्चन असतील, 100 टेक्निकलचे क्वेश्चन असतील, 15 मराठीचे क्वेश्चन असणार आहेत. बघा लक्षात घ्या व्यवस्थितरित्या एक्झामचा क्रायटेरिया काय आहे, किंवा थोडक्यात असं म्हणताल की एक्झामचा पॅटर्न काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पुढचा 35 क्वेश्चन्स कशावर असणार आहेत, तुमचा जी ए त्याला आपण म्हणतो जनरल अवेअरनेस प्लस लॉजिकल रिझनिंग प्लस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हा सिलेबस अशा पद्धतीनं तुमचा असणार आहे. आता इथं जे दिलेलं आहेत ना नंबर ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, काय ते नंबर ऑफ क्वेश्चन्स. आता हे टेक्निकलचा अर्थ जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलमधले आहेत त्यांच्या इलेक्ट्रिकलच्या सिलेबसवरती 100 क्वेश्चन असणार आहेत. 15 मार्क मराठीसाठी, त्यानंतर क्वेश्चन्स म्हणतोय, आणि 35 जी ए म्हणजे जनरल अवेअरनेस लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ही जी काय परीक्षा होणार आहे ना सीबीटी, ही 3 पार्टमध्ये होणार आहे. पार्ट 1 बरोबर आहे प्लस पार्ट टू प्लस या ठिकाणी थोडक्यात पार्ट थ्री. याच्यामध्ये पार्ट 1 येईल तुमचा मराठीचा पेपर. कशाचा पेपर असणार आहे? मराठीचा पेपर असणार आहे. आणि या मराठीच्या पेपरला जे काही मार्क्स असतील, क्वेश्चन किती सांगितलेत मी तुम्हाला 15 क्वेश्चन, तुम्हाला याचे 40% मिनिमम क्वालिफिकेशन आहे. म्हणजे तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे ना याच्यावरती डिपेंड नसणार आहे. म्हणजे थोडक्यात डिपेंड कशावर आहे, मग पार्ट 2 आणि पार्ट 3 इथंच तुमचं मेरिट लिस्ट या दोन गोष्टीवरती डिपेंड आहे. मग पार्ट 1 काय होणार आहे तुमचं मराठी, ते मराठीसाठी काय करायचं, तुम्हाला मिनिमम किती टक्के पडले पाहिजे तिथं 40%. याचा अर्थ काय की समजा इमॅजिन करा की 15 क्वेश्चन आहेत, इमॅजिन करा म्हणतोय मी, 15 क्वेश्चन जर 1 मार्कला ईच असेल तर टोटल मार्क किती झाले रे, 15 मार्क झाले. जर तुम्हाला 40% त्याच्या पाहिजे तर तुम्ही 15 × 60 म्हणजे 6 मार्क जर तुम्हाला मराठीत पडले तर तुम्ही इलिजिबल झाले. 15 पैकी 6 मार्क पडले तर तुम्ही इलिजिबल झाले. आणि तुम्ही एकदा जर इलिजिबल झाले तर तुमचे पार्ट 2 आणि पार्ट 3 याच्यामध्ये जे काही मार्क्स पडतील पार्ट 2 आणि पार्ट 3 हे तुमच्या ह्याच्यामध्ये थोडक्यात काय होईल, इव्हॅल्युएशनसाठी घेतले जातील, किंवा थोडक्यात तुम्हाला ते कन्सिडरेशनसाठी घेतले जातील.
विद्यार्थी मित्रांनो बघा, थोडक्यात मध्यंतरी शासनानं महाट्रान्सकोची भरती काढायचे असं एक नोटिफिकेशन दिलं होतं, पेपरला आलं होतं, सगळीकडून तुम्ही ऐकलेलं सुद्धा होतं. तिकडचा सुद्धा जर पॅटर्न बघितला आणि हा सुद्धा जर पॅटर्न बघितला तर त्याच्यात तुम्हाला मॅक्सिमम म्हणण्यापेक्षा 95% आसपास सिमिलर सिलेबस दिसेल. काय सिमिलर सिलेबस आहे? तिकडं काय काय आहे? टेक्निकल आहे, प्लस लॉजिकल रिझनिंग आहे, प्लस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, प्लस मराठी, म्हणजे सगळंच आहे जवळपास. मग थोडाफार जो फरक आहे तो 5-10% फरक म्हणजे हा GAवाला, ज्याला आपण जनरल अवेअरनेस. हाच सेम सिलेबस आपण कशामध्ये आपण पाहतोय, आणखी महाडिस्कॉममध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे, महाडिस्कॉममध्ये. मग ह्याचा अर्थ तुम्ही जर ह्याची तयारी करत असाल तर तुमचं MSEBची तयारी तर होऊच लागली, MSEBची तयारी तर होतेच, सोबत सोबत तुमची पुणे मेट्रोची सुद्धा तयारी चांगल्या प्रकारे होणार आहे. मला वाटतंय जे अपॉर्च्युनिटीज असतात ना, आलेलं जे संधी ना, त्या संधीचं सोनं करायला तुम्ही या ठिकाणी कमी पडायला नाही पाहिजे. आता मागे पण आलेला अनुभव सांगतो तुम्हाला, MSEBच्या जागा आल्या होत्या, तर त्या MSEBच्या जागा म्हणलं की एकदम आनंदाचं वातावरण असते पूर्ण महाराष्ट्रभर, ज्यांचं जे एज्युकेशन इलेक्ट्रिकलमध्ये असावं त्यांचं. आणि मुंबई मेट्रोच्या जागा त्या MSEBच्या जागाच्या कितीतरी पटीत आल्या, तरी पण तिथं मुंबई मेट्रोच्या जागा आल्या. म्हणजे थोडक्यात आपला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो थोडासा बाकीच्या एक्झामबद्दल निगेटिव्ह आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर असं मार्केटमध्ये वातावरण असेल ना तर आपण काय करायचं, तो सुद्धा फॉर्म भरायचा, चांगली मेहनत करायची, डेफिनेटली तुम्हाला तो सुद्धा फायदा होणार आहे आणि तुमचं तिकडं सुद्धा सिलेक्शन होणार आहे या पद्धतीनं. त्यानंतर दुसरा प्रकार सायको टेस्टचं झालं, मेडिकलचं झालं, इंटरव्ह्यू झाला, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. त्यानंतर पुढची प्रोसेस कशाची बघा, सिलेक्शन प्रोसेस फॉर सेक्शन इंजिनियर ज्युनियर इंजिनियर. आता जे काही पोस्ट होत्या ना आतापर्यंत, कोणत्या कोणत्या पोस्ट पाहिल्या आपण, स्टेशन कंट्रोलर, त्यानंतर ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर, सेक्शन इंजिनियर ज्युनियर इंजिनियर, या वेगवेगळ्या पोस्ट होत्या. ह्याच्यातली इलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिलं आपण, कोणत्या पोस्टसाठी कोण फॉर्म भरू शकतं, सोबत सोबत त्याच्यामध्ये कोणत्या ब्रँचसाठी ते थोडक्यात जागा आहेत ते, ह्या सगळ्या पोस्ट. ह्याच्यामधले जे शेवटच्या पोस्ट होत्या बघा, सेक्शन इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरचा, यांचा क्रायटेरिया काय असणार आहे, तर तो क्रायटेरिया आहे ऑनलाईन टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू आणि थोडक्यात मेडिकल. ह्या सगळा क्रायटेरिया ज्युनियर इंजिनियरसाठी आहे. म्हणजे इकडचा 3 वेगवेगळ्या तुम्हाला टेस्ट क्वालिफाय व्हावं लागतील, त्यावेळेस तुम्हाला ते फायनल नोकरी भेटणार आहे. आणि जे पगारचा कॉलम बघितला ना, तो पगार तुम्हाला कधी भेटणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्या 3 टेस्ट क्वालिफाय कराल. इकडं एक जास्त आहे, इकडचे 4 आहेत आणि इकडच्या 3 आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थितरित्या बघितलं तर ते कळून जाईल. बघा मित्रांनो, या पद्धतीनं आपण हे जे काही पुणे मेट्रो रेल्वेची किंवा पुणे मेट्रो रेल हे जे काही रिक्रुटमेंट आलेले आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. सोबत फक्त आता जे 2-3 मुद्दे राहिलेले तर तेवढे पण लिहून देतो, म्हणजे काही टेन्शन राहणार नाही. बघा काय असतं की जी फीस क्रायटेरिया आहे, ह्याचा जो फॉर्म भरण्याचा फी स्ट्रक्चर आहे, ते 400 रुपये आहे. कोणासाठी हे 400 रुपये? तर हे आहेत सगळ्यांसाठी, थोडक्यात काय म्हणता येईल याला, अनरिझर्व कॅटेगरी प्लस NT VJNT किंवा सगळं, याला आपण काय म्हणू शकतो थोडक्यात OBC. OBC वाल्यांसाठी हा फीसचा क्रायटेरिया आहे 400 रुपयाचा. ह्याच्यामध्ये हा एक नंबर झाला. 2 नंबरचा पॉईंट लक्षात घ्या महत्त्वाचा, 150 रुपये आहे तो आहे SC ST आणि ज्या वुमेन्स आहेत. बघा हे वुमेन्स सर्व ह्या सगळ्यांसाठीचा फीसचा क्रायटेरिया या पद्धतीनं आहे. फॉर्मची डेट काय होती आठवत आहे तुम्हाला? फॉर्म कुठून कुठपर्यंत भरायचा आहे तुम्हाला, तो भरायचा आहे 14 डिसेंबर 2020 ते, असं लिहून देतो मी इकडं मुद्दा म्हणून. शेवटी का बरं फॉर्मची डेट आणखी एकदा सांगायलोय, ह्याच्या मागचं कारण सांगतो. विद्यार्थी फॉर्मच भरायचं विसरून जातात. पुढची तारीख आहे 21 जानेवारी 2021. एवढ्या दरम्यान तुम्ही तो फॉर्म भरू शकता. तो फॉर्म कुठं भरायचा आहे, कसा भरायचा आहे, सिलेबस काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यापुढं अधूनमधून चेक करावं लागेल. डब्ल्यू 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 डॉट पुणे
पुणे पुणे मेट्रो रेल .org बघा ही वेबसाइट अतिशय महत्त्वाची आहे. यापुढे तुम्हाला सिलेबस असेल त्यानंतर फॉर्म भरना असेल किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या उपलब्ध होऊन जातील www.punemetrorail.org या वेबसाइट वरती. फॉर्म कुठून सुरू होतात 14 डिसेंबर 2020 पासून ते 21 जानेवारी 2021 पर्यंत एवढ्या दरम्यान तुम्ही तो फॉर्म भरू शकतात. या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या कंप्लीट झाल्यात. आता महत्त्वाची गोष्ट आणखी, बरेच विद्यार्थी नवीन बॅचेस बद्दलची डिमांड करत होते. या बॅचची पण अनाउन्समेंट या ठिकाणी मी करून देतो विथ फॅकल्टी टीम कोण असणार आहे काय असणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्या त्या सुद्धा क्लिअर होऊन जातील. बघा मित्रांनो, जे काही नवीन बॅच न्यू बॅच, आता पहिली गोष्ट तर हे समजून घ्या हे बॅच कशा संदर्भात आहे. तुम्हाला मी आत्ता सांगताना सांगितलं ना, सिलेबसमध्ये जनरल अवेअरनेसचा थोडासा पार्ट जर सोडला तर सगळाच पार्ट MSEBच्या एक्झामसाठी लागणारा तोच पुणे मेट्रोला आहे, तोच मुंबई मेट्रोला सुद्धा होता या पद्धतीनं. फक्त तिकडचे जी क्वेश्चनची संख्या होती, बघा 70 क्वेश्चन्स होते टेक्निकलचे, इकडं 100 क्वेश्चन आलेले टेक्निकलचे. तुम्हाला MSEBचं माहीतच असेल ना, डिस्कॉम झालं, ट्रान्सको झालं. आता जे हॉट मुद्दा चालू आहे ट्रान्सकोचा, त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर ट्रान्सको प्लस डिस्कॉम म्हणतो मी. डिस्कॉम ह्याच्यात काय क्रायटेरिया आठवत असेल तुम्हाला, 110 मार्क टेक्निकलसाठी आहेत प्लस 10 मार्क आहेत मराठीसाठी प्लस त्यानंतर 10 मार्क तुमचे आहेत क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आणि प्लस 20 मार्क तुमचे आहेत लॉजिकल रिझनिंगसाठी. यामध्ये जर पाहिलं ट्रान्सको आणि डिस्कॉमबद्दल या ठिकाणी बोलत असताना, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की टेक्निकल नेहमी वर चढ इथं, पण त्यानंतर हे जे बाकीचे जे आहेत ते ॲज कम्पेअर टू टेक्निकल ते तिकडं कमीच आहे. तसंच तुम्ही बघा, पुणे मेट्रो असू द्या, तुम्ही मुंबई मेट्रोचा मागचा सगळा क्रायटेरिया काढा, ते सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मग आता थोडक्यात आता हे मेट्रोबद्दल, पुणे मेट्रोचं बोलत असताना काय सांगितलेलं क्रायटेरिया आठवत आहे तुम्हाला? काय सांगितलं बोला? 100. आता क्वेश्चन बोलतो मी इथं, 100 क्वेश्चन आहेत टेक्निकलचे, आहेत का जवळपास त्याच्याच आसपास मार्क. आणि इकडे मी क्वेश्चन्सबद्दल बोलतोय. मराठी आहे किती? 15 क्वेश्चन्स आहेत मराठीचे. थोडक्यात काय आहेत? 15 क्वेश्चन मराठीचे आहेत. म्हणजे हे झाले मराठी सोबत मराठी, त्यानंतर प्लस 35 क्वेश्चन आहेत. ह्याच्यामध्ये मात्र 3 इंचं कॉम्बिनेशन आहे, GA प्लस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्लस लॉजिकल रिझनिंग. फक्त कोणता पोर्शन आपला MSEBच्या परीक्षांपेक्षा वेगळा आहे? एवढावाला पार्ट. आणि तो सुद्धा 35 क्वेश्चनमध्ये इक्वली डिवाइड करायला. आता 3 तर कम्प्लीट भाग जात नाही, एका दुसरा क्वेश्चन इकडं तिकडं धरून चला, 10 ते 11 10-1 क्वेश्चन धरून चला तुम्ही. फक्त एवढे GAवाला जो पोर्शन आहे तो फक्त आपल्या MSEBच्या परीक्षांसाठी नाही, बाकी सगळा सिलेबस जवळपास सारखा आहे. तुम्हाला परीक्षेची लेवलसुद्धा सांगत असताना सांगतोय की ट्रान्सकोपेक्षा थोडीफार कमी म्हणा, डिस्कॉमच्या आसपास म्हणा, डिस्कॉमच्या जवळपास. म्हणजे 90% जी काही लेवल आहे ना ती सुद्धा जवळपास मॅच होत असते. मग हरकत नाही हा फॉर्म भरायला पुणे मेट्रोचा? बरं, नुसता फॉर्म भरायचा का? नाही, हरकत नाही अभ्याससुद्धा करायला. जितके जास्त मेहनत कराल ना तितकं मोठे स्वप्न तुमचे पूर्ण होतील. विद्यार्थी मित्रांनो, मेहनत करा, 100% इकडं सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, पण जे मेहनत करतील त्यांचंच हे मात्र कंपल्सरी आहे. सर सगळं कळलं, बॅचबद्दलचं काय झालं? तर बॅचबद्दलचं क्लिअर करून देतो तुम्हाला. नवीन जे बॅच आहे ती नवीन बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स करतोय आता. न्यू बॅच, अगोदर तर बॅचमध्ये काय काय होणार ते तुम्हाला कळलंय. ते होईल टेक्निकल, ती होईल लॉजिकल रिझनिंग, ते होईल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्लस ते होईल मराठी. म्हणजे सगळंच तर होऊ लागलं जे की MSEBच्या परीक्षांसाठी असतं. सर फॅकल्टी टीम सांगा बरं. फॅकल्टीजमध्ये बघत असताना फॅकल्टीजमध्ये टेक्निकलला मी आहे,
सहदेव केंद्रे। बाकी तुम्हाला जर पाहायचं असेल ओव्हरऑल गोष्टी, डायरेक्ट फीस भरण्याच्या किंवा डायरेक्ट बॅच करण्याच्या अगोदर तुम्ही केंद्रे इन्स्टिट्यूटचं जे आपलं ऑफिशियल चॅनल आहे ते पहिले जॉईन करून घ्या. जेव्हा जेव्हा मेट्रोचा, मुंबई मेट्रोचा निकाल आलेल्याची तारीख बघा, ते निकाल बघा किती आहेत, कसे आहेत, कुठं आहेत ते. त्यानंतर विथ प्रूफ सहित निकाल टाकलेत ते सुद्धा बघा. त्यानंतर ज्या डिस्कॉमचा निकाल आला त्यावेळेसचे सगळे प्रूफ सहितचे निकाल बघू शकता तुम्ही. सोबत सोबत यूट्यूबला सहदेव केंद्रे नावानं चॅनल आहे, यूट्यूबला सहदेव केंद्रे. आता हा तुम्ही व्हिडिओच कदाचित यूट्यूबला बघत असणार आहेत त्याच्यामुळे ते चॅनल तर तुम्हाला माहीतच आहे. हे चॅनलवरती तुम्ही काही लेक्चर्स वगैरे टाकलेले आहेत, डेमो म्हणून नाही, क्लासमध्ये शिकवत होतो ते फक्त यूट्यूबला सुद्धा पब्लिश करून टाकले. डेमो म्हणून स्पेशल तसं काहीच नाही आहे, जे तुम्हाला तिकडं दिसतंय तेच तुम्हाला याच पद्धतीनं तशाच पद्धतीची टीचिंग तुम्हाला इकडं सुद्धा दिसणार आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगला सध्या चालू बॅचेत आहेत, तुम्हाला माहिती आहे अक्षय चोळके सर या ठिकाणी लॉजिकल रिझनिंग शिकवत आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट ज्याच्याबद्दल बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना भीती असते तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. सर सगळं येत आहे, फक्त कॅल्क्युलेशन अवघड जातात. हे जे विद्यार्थी राहुल मिसाळ सरांचं लेक्चर करत नाहीत ते म्हणतायत असं. आता जे विद्यार्थी राहुल मिसाळ सरांचं लेक्चर करतायत ना ते विद्यार्थी म्हणतायत की सर आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सुद्धा एकदम चिल्लर वाटायला लागलंय. याच्या मागचं कारण आहे सरांचे ट्रिक्स, लॉजिक्स आणि असलेला अनुभव. ह्या सगळ्या गोष्टी राहुल मिसाळ सर तुम्हाला या ठिकाणी हे सुद्धा शिकवतील. त्यानंतर मराठीसाठी जर मी आपसूक विचारलं की कोणतं पुस्तक वापरतात तर पटकन विद्यार्थी सांगतील सर बाळासाहेब शिंदे सरांचं वापरतो, बाळासाहेब शिंदे सरांचं वापरतो. तर मराठी शिकवायला तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरच राहणार आहेत. या पद्धतीनं ही बॅचसुद्धा या ठिकाणी काय काय घेणार आहे, कोण शिकवणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत या पद्धतीनं. सर ह्याच्यामध्ये नेमकं काय काय होणार, आता तुम्ही जर पाहिलं असेल ना तर आतापर्यंत ज्या ज्या काही बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्या प्रत्येकच बॅचमध्ये, तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता की प्रत्येक रविवारी मी असं म्हणतो की थोडक्यात दुनिया पालती उतानी झाली तरी पण परीक्षा मात्र 100% द्यायची आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्हाला जर अनुभव विचारायचा असेल तुम्ही विचारू शकता. दिवाळी दिवशी एक रविवार होता, त्यानंतर दसऱ्या दिवशी सुद्धा रविवार आलेला होता योगायोगानं. पण मी सांगितलेलं आहे की परीक्षा घेणार आहे तर विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायचीच आहे. त्या दिवाळीला आणि दसऱ्याला सुद्धा आम्ही परीक्षा घेतली. याचं कारण एकच असतं मित्रांनो की जेवढ्या तुम्ही एक्झाम्स चांगल्या पद्धतीनं देणार, आता चांगल्या पद्धतीनंचा अर्थ काय असतो, तुम्ही ज्या वेळेस फायनल एक्झामला जाता, तुम्ही डिस्कॉमच्या जा, ट्रान्सकोच्या जा, जनकोच्या जा, SSCला जा किंवा इकडं उद्या पुणे मेट्रोला जाणार आहातच तुम्ही, तिथं जर तुम्ही गेलात आणि तिथं जेवढी सिरियसनेस असते तेवढ्या सिरियसनेसनं जर अगोदर 20-25 तुमच्या परीक्षा झाल्या त्याच लेवलच्या तशाच टाईपच्या क्वेश्चनच्या, तर तुमचा कॉन्फिडन्स एकदम आकाशाला टच करत असतो. आणि ज्यावेळेस तितका तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, तुमच्याकडे या सगळ्या फॅकल्टीने शिकवलेला जो कंटेंट असतो या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही ती ती पर्टिक्युलर एक्झाम 100% क्वालिफाय होता. तर आत्तापर्यंत आलेला आणलेला आमचा निकाल हाच बोलत आहे. या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, सर सगळं झालं आता एकदा डेट सांगा ना, आज डेट किती आहे ते जाऊ द्या. नवीन डेट मी तुम्हाला सांगतोय, नवीन बॅचवाली जी डेट आहे ती डेट आहे. हां ह्याच्यात असं काही नाही कंपल्सरी, आता काही विद्यार्थ्यांचं टेक्निकल क्लासेस झालेले असतात त्यांना फक्त नॉन टेक्निकलच करायचं असतं, ते पण करू शकतात स्पेशल नॉन टेक्निकलची बॅच. काही विद्यार्थ्यांचं नॉन टेक्निकल झालेलं असतं त्यांना फक्त टेक्निकल करायचं आहे, ते सुद्धा टेक्निकलची बॅच सुद्धा स्पेशल करू शकतात. काही विद्यार्थ्यांना तिन्ही सुद्धा मिळून करायचं असतं किंवा टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल करायचं असतं, ते सुद्धा करू शकतात. अशा तीन प्रकारच्या बॅचेस मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. एक आहे टेक प्लस नॉन टेक, टेक प्लस नॉन टेकवाली, दुसरी आहे फक्त टेक्निकलवाली आणि तिसरी आहे फक्त नॉन टेक्निकलवाली. अशा तिन्ही सुद्धा बॅचेस उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ज्याची रिक्वायरमेंट आहे ती बॅच तुम्ही व्यवस्थितरित्या जॉईन करू शकता. आणि तुम्हाला पाहत असताना पेमेंट करण्याच्या अगोदर यूट्यूबवरती सगळ्या फॅकल्टींचे जवळपास राहुल मिसाळ सर असतील, माझे असतील, अक्षय सर असतील की आता शिंदे सरांचे काही दिवसात सुरू होतील,
तर सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे उपलब्ध सहदेव केंद्रे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील, ते बघा. तुम्हाला जर एक्झामच्या दृष्टिकोनातून फायदा होत असेल तरच पुढं क्लास जॉईन करा. अदरवाईज बऱ्याचदा असतं ना, काही फॅकल्टी फक्त आपल्याला येत आहे अशा पद्धतीचा फील देण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणतोय तो फील ठीक आहे बाजूला ठेवा, एक्झामसाठी जर तुम्हाला व्यवस्थित फायदा होणार असेल तरच फक्त तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. आणि बॅचची डेट सांगतो, सुरुवात कधी होणार आहे, ती बॅच होणार आहे 12/12/2020. ते कधीपर्यंत राहील, ती बॅच कशा कशासाठी कामी येईल, तर ती बॅच येईल ट्रान्सको, जनको, डिस्कॉम, पुणे मेट्रो, उद्या भविष्यात नागपूर मेट्रो आले तर त्याच्यासाठी ज्या काही एक्झाम त्या त्या पॅटर्नच्या होत असतात त्या प्रत्येकच ठिकाणी तुम्हाला या बॅचचा सुद्धा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं हा ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आहेत. दररोज किती तास होईल लेक्चर तर ते सुद्धा क्लिअर करून देतो. बघा, टेक्निकल आता हे सुद्धा एक प्रॅक्टिकली विचार करायचा, मागं पुढं थोडंफार होऊ शकतं. 2 तासाच्या आसपास डेली प्लस नॉन टेक्निकल 1 ते 1.5 तास, समजा 1 ते 1.5 तास असं मग दोन्ही मिळून जर बोलायचं झालं, जे विद्यार्थी दोन्ही लावतील त्यांच्यासाठी 3 ते 3.5 तासाचे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये केंद्रे इन्स्टिट्यूट या ॲपमध्ये दिसणार आहेत. बघा, मी इकडं ॲपचं नाव सुद्धा लिहून देतोय. ॲप आहे केंद्रे इन्स्टिट्यूट. केंद्रे इन्स्टिट्यूट या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरमधून. आणि ह्या सगळ्या गोष्टी, कोणत्या कोणत्या सगळ्या गोष्टी, एक झाली ते म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स प्लस टेस्ट्स प्लस असाइनमेंट्स प्लस ज्या काही गोष्टी बॅच रिलेटेड होतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲपमध्ये होणार आहेत. त्याचं नाव आहे केंद्रे इन्स्टिट्यूट ॲप. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही ती बॅच जॉईन करू शकतात. हे सगळ्या गोष्टी, एखाद्या विद्यार्थ्याला बऱ्याचदा काय असतं की आर्थिक अडचणीमुळे वगैरे जर 2-4 दिवस जर लेट झालं बॅच जॉईन करायला, त्यांनी सुद्धा घाबरायची गरज नाही. हे व्हिडिओ तुम्हाला फर्स्ट लेक्चरचा फर्स्ट व्हिडिओपासून ते तुम्ही बॅच जॉईन केले ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. त्याबद्दल सुद्धा तुम्ही निश्चित राहायचं आहे. आणि 12/12/2020 पासून एक नवीन बॅच आपण या ठिकाणी अनाऊन्स करतोय. आणि या ठिकाणी आजचा जो काही लेक्चर किंवा आजचा जो काही व्हिडिओचा सारांश होता तो मी कंप्लीट केलाय असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. तत्पूर्वी काय काय झालंय ते तुम्हाला आठवत असेल. आजचा व्हिडिओचा सारांश काय आहे की पुणे मेट्रोच्या आलेल्या जागा आहेत, फॉर्म भरायचा आहे, बऱ्यापैकी सिलेबस मॅच होतोय. आणि तो जो सिलेबस मॅच जर झालेला असेल, आतापर्यंतही आपण अभ्यास केलेला आहे, यापुढे जर थोडीशी चांगली मेहनत केली तर डेफिनेटली तुमचं तिथं सिलेक्शन होऊ शकतं. पगार पाणी मस्त आहे, काही टेन्शन नाही. सरकारी नोकरी आहे, राज्य शासन आणि केंद्र सरकार दोघांचं जॉईंट व्हेंचर आहे, तो सुद्धा फॉर्म भरायचा आहे. येणारी ट्रान्सकोज सुद्धा लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा करूयात, कारण जबाबदार मंत्र्यांनी, कॅबिनेट मंत्र्यांना, ऊर्जा मंत्र्यांना या ठिकाणी ते अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही जागा काढूयात म्हणून. थोड्याफार कमी जास्त त्याच्यात जागा होतील किंवा झाल्या तरी चालते, पण जागा लवकर काढाव्यात एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला सुद्धा विनंती करतो. आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. खूप खूप धन्यवाद, आभार.